झीनचं अवघं आयुष्य बेळगाव धारवाड या गावात गेलं. नोकरीतली सुरुवातीची त्यांची काही वर्ष बागलकोट आणि कुमठा या गावात गेली आणि पुणे मुक्कामी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इकसंबा तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव हे त्यांचं मूळ गाव. तिथं त्यांचं वडिलार्जित घर आहे. छोटंसं काळं कौलारू घर दोन रस्त्यांच्या कोपऱ्यावर पूर्वाभिमुख उभं आहे. याच घरात जीएनचे वडील श्री आबाजी गणेश कुलकर्णी यांचं बालपण गेलं आणि इसवी सन 1885 जीएननी स्वतःच लिहून ठेवल्याप्रमाणे पोटापाण्यासाठी म्हणून ते बेळगावला निघून गेले आणि त्यांनी आपलं कुटुंब तिथेच स्थलांतरित केलं. बेळगावचे त्यावेळचे प्रसिद्ध वकील श्री श्रीपाद अनंत छत्रे यांच्या दरबारी त्यांचे कारभारी म्हणून जीएनचे वडील रुजू झाले. आबाजी गणेश कुलकर्णी यांची सारी हयात बेळगावला गेली असली तरी त्यांच्या आयुष्यातला शेवटचा आठवडा याच घरात गेला. याच घरात त्यांनी दिनांक 20 जून 1932 रोजी अखेरचा श्वास घेतला. जीएनच्या पाठीवर जन्मलेल्या इंदूचे लग्न आबाजींच्या मृत्यूनंतर 11 वर्षांनी झाले. तिला एकसंब्याच्या जवळच पण आज महाराष्ट्रात असलेल्या घोसरवाड या गावात दिलं होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी बेळगावची सगळी मंडळी एकसंब्याला आली होती. या लग्नाला जीएही हजर होते. बेळगावच्या मंडळींबरोबर त्यांनीही एका रात्रीसाठी या घरात मुक्काम केला होता. त्यावेळी त्यांचं वय 20-21 वर्षांचं होतं. त्यावेळी ते बेळगावच्या लिंगराज कॉलेजमध्ये शिकत होते. इंदूच्या लग्नाच्या निमित्तानं जीएननी आपल्या मूळ गावाला म्हणजे वाड वडिलार्जित घराला दिलेली ती पहिली आणि शेवटचीच भेट होती. त्यानंतर मात्र जीए या घराकडं किंवा गावाकडं प्रत्यक्षात कधीच फिरकले नाहीत. आणि तरीही जीएनचं आतडं आपली माती आणि आपली माणसं यांच्यात कसं गुंतलेलं होतं हे विचार करण्यासारखं आहे.